हे तीन सफरचंद आपल्याला या दोन विद्यार्थिनींना सारखे वाटायचे आहे. मग आपल्याला हे सफरचंद दोन प्रकारे वाटता येतात. त्यातला पहिला प्रकार आपण बघितला कशा प्रकारे, तर दुसऱ्या प्रकारात आपण या ठिकाणी बघूया. तीन सफरचंद आहेत, दोन जणींना जर सारखे वाटायचे आहेत, समान भाग आपल्याला याचे करायचे आहे. मग एक सफरचंद मी एकीला दिलं आणि दुसरं सफरचंद एकीला दिलं. आता राहिलेलं आहे एक सफरचंद आहे, त्याचे आपण दोन समान भाग करूया. आता हा भाग या एका पूर्ण सफरचंदचे हे दोन भाग केले, मग हा भाग म्हणजे किती झाला? अर्धा. मग हा अर्धा भाग मी इला दिला आणि यातला हा अर्धा भाग इला दिला, म्हणजे इला किती मिळाला? एक पूर्ण आणि अर्धा. एक एक पूर्ण आणि अर्धा, म्हणजे दोन भागापैकी एक भाग. आणि इला सुद्धा किती मिळाला? एक पूर्ण आणि अर्धा भाग. मग एक आणि अर्धा मिळून किती होतील? तर एक आणि अर्धा मिळून हे आपल्याला एक आणि हा अर्धा अशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल. मग याला वाचताना आपण असं वाचणार आहोत, एक पूर्णांक एक छेद दोन. एक पूर्णांक म्हणा, एक पूर्णांक एक पूर्णांक एक छेद दोन. एक छेद दोन असं आपल्याला याला म्हणता येईल, म्हणजे याला पूर्णांक इतका अपूर्णांक असे म्हणतात.